नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आज आहे संडे आणि संडेला आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहे. आजचा ब्लॉग रिलेटेड टू रेसिपी येणार आहे आणि इथं लाईट नाही आहे माझ्या इथं, तेव्हा मी मस्तपैकी वाटून बॅगमध्ये घेतले. तसं चिकन पण आणणार आहे आणि आता प्रियाच्या घरी चालले तिथून ते बारीक करणार आहे. आपला जो मेन्यू आहे तो आगरी कोळी लोकांकडे बऱ्यापैकी असतो, तर बघूयात मम्मीची प्रजेमनची काय रिॲक्शन आहे. इथं मी चिकन फ्राय करून घेतले, फ्राय म्हणजे वाफलून घेतले, आणि दरवेळेसप्रमाणेच हळद मीठ तेल आणि कांदा बारीक करून थोडंसं परतून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. ते थोडं थंड होईपर्यंत इकडं मसाला परतते. आणि मागच्या वेळेस मी एक रेसिपी टाकली होती, त्याला कमेंट होती की पहिला हे परतून घेत जा, त्याच्यानंतर वरून मसाले टाकत जा. तर ह्याच्यामध्ये भाजकी डाळ, कांदा, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर नाही टाकले, कोथिंबीर वरून टाकणार आहे, आणि टोमॅटो. तर हे परतून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू. तर मसाला परतला होता, त्याच्यामध्ये मी म्हणजे घरचे मसाले ॲड केले, 2-3 चम्मच घरचे मसाला, त्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, मटण मसाला, किचन किंग मसाला, म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार ॲड करायचे. आता अजून ह्याला छान परतून घेते, इथं तेल सुटलंय. अजून इकडं कुकर अजून आपला गार होतोय. पूर्णपणे मसाला परतून झालाय आणि इकडे चिकन पण वापरलं, इकडं परतेपर्यंत हे गार पण झालाय कुकर. आता हे ह्यात वरते. आधी चिकनची रेसिपी भरपूर वेळ आली आहे, पण दरवेळेस बाजरीच्या भाकरीसोबत असते. आलामी डोसे म्हणजे आगरी कोळी लोकांचं कसं तांदळाचं बऱ्यापैकी असतं तसं बनवणार आहे. उडायला लागलं भाजी मस्त करते, कोथिंबीर वरून टाकते, जेवढं टाकते आवडते. आता डोसेची तयारी करूया. हे मी पीठ कालच रात्री करून ठेवले, त्याची म्हणजे मला एवढं माहित नाही चिकन किती लागते. इकडं तवा तापायला ठेवलाय, भाजी रेडी आहे. हे काढण्यासाठी इकडं तेल पूर्ण किचन भरले आहे. इकडे केलेला आहे, करताना व्हिडिओ नाही टाकली कारण मी बनवते स्वतः व्हिडिओ. अजून खालून हे झालेलं नाही. अजून 2-3 बनवून घेते, त्यानंतर टेस्ट कशी येते यांना विचारते. प्रजेमनची प्लेट तयार आहे. धर ऐ, त्याची कलरिंग चालली आहे. सांग की कसं झालंय. काय दाखवतीस घेतल्या नाही, म्हणजे सगळे इन डिटेल घेतला नाही कारण त्या घरी प्रत्येकाला त्याच्या घरी ते बनत असतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येत. आता बाहेर खूप पावसाचं वातावरण झाले, थंडी पण खूप असते, नक्कीच आजारी पडण्याची माझे ते लक्षण आहे. आणि हा ब्लॉग टाकण्यामागचं कारण काय, आमच्या यांचं म्हणणं असलं की असं व्यवस्थित बनवून खात नाही किंवा खाण्यापिण्यावर जास्त लक्ष नसतं. ठीक आहे, बनवतेस तर म्हटलं ब्लॉगवर बनवा, म्हणजे ते पण बघतील आणि त्यांना पण विश्वास बसेल. आपल्या काही स्पेशल रेसिपीज नव्हती, जे सगळ्यांच्या घरी असतं तेच घरी असतं, त्याच्या पुढचं टाकलं नाही कारण अचानक म्हणजे टायमिंगवर लक्षच नाही. बाहेरचं पावसाचं वातावरण असल्यावर किती वाजलेत किती नाही ते समजलंच नाही. आणि मग मम्मीला लेट झाला, मग मम्मीची गडबड झाली, मग त्यानंतर त्यामुळे मम्मीचं ब्लॉग ही काहीच नाही. पण छान लागतं, म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं की ते गावले पण होतात कोण डोसा म्हणतात तर ते, आणि चिकनची रेसिपी छान झाली होती, म्हणजे मस्त लागत होतं कॉम्बिनेशन. तर हा ब्लॉग इथंच एंड करते. धन्यवाद.